हेलो गाइस, वेलकम बैक टू ब्लॉग। तो आज सकाळ सकाळ म्हणजे आता 5 साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मी राईड करण्यासाठी चाललेलो आहे। एकटाच आहे आणि सकाळ सकाळ खूप लवकर उठलेलो, 4 तास उठलेलो, परत झोपलो, परत 5 वाजता उठलो, म्हणलं 5 वाजता राईड करावं। 5 वाजता आवरून 5:30 वाजल्या। त्यानंतर सगळा सेटअप बिटअप केल्यानंतर आता मी MIDCच्या साईडला चाललेलो आहे। तर MIDCच्या साईडला चालले, खूप गार थंड वातावरण आहे। तर कसं आहे, दिवसभर टाइम भेटत नाही गाईस, त्यामुळे सकाळ सकाळ ब्लॉग स्टार्ट करणार आहे मी। हवेचा आवाज नसेल येत तुम्हाला आज, मागच्या व्हिडिओमध्ये खूपच आवाज येत नव्हता असं मी बघितल्यानंतर एडिटिंग मध्ये, तरी म्हणलं टाकावं ब्लॉग। मग ब्लॉग टाकल्यानंतर खूप जणांचे व्हॉइस कमेंट आले, व्हॉइस क्लिअर येत नाहीये। तर मग आता व्हॉइस पण क्लिअर केलेला आहे, तुम्हाला येत असेल, कारण की अजून पण आज माझा माईक येणार आहे। माईक आल्यानंतर मी बोयाचा माईक मागवलेला आहे, तर बघूया कशा प्रकारे तो पण आपल्याला हेल्प करतोय व्हॉइस मध्ये। तर अमनचा मेसेज पण आलता मला सकाळ सकाळ उठला का नाही ब्लॉगसाठी, तो झोपला असेल, मी त्याला फोन पण केलता परत, तर तो जर काय रिॲक्शन पण फोन पण त्याने उचललं नाही परत फोन केल्यानंतर। तर तुम्ही तो बघू शकता। तर डॉग आहे काय कुठलं डॉग मला आठवत नाहीये, पण बाकी काय नाही गाईस। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, आणि खूप सकाळ सकाळ माणसं खूप चालाय पण येतात, खूप भारी वाटतंय। तुम्ही पण गाईस लवकर उठत जावा, भारी वाटतं। दुपारचं खूप गरम होतं ना, संध्याकाळचं खूप भारी, सकाळ सकाळ खूप भारी वाटतंय। आणि बाकी नाही काही, तर तुम्हाला तिथं खेळण्यांचे तिथलं दाखवतो, तिथं कोण आहे का नाही। चला गाईस जाऊया तिथे। आणि आता गाईस तो माझं ब्लॉग शूट झाल्यानंतर मी इथनं डायरेक्ट जिमला जाणार आहे, कारण की जिमला तर जावं लागेल, जिमची काल फी भरली। ही गाईस तर अशी कुत्री आहेत का नाही, अशी आडवी येतात, त्यामुळे तर ऍक्सिडेंट होतात, आणि कोणी गाडी फास्ट चालवली त्यामुळे ऍक्सिडेंट होतात होतात, नाही तर काय नाही गाईस, ऍक्सिडेंट व्हायचं काय कारण नाहीये। बघू शकता माणसं खूप चालायला पण आलेले आहेत, व्यायाम ही करत आहेत, तुम्ही बघू शकता आजी आलेले आहेत, आणि इकडच्या साईडला पण व्यायाम करत आहेत, इकडे योगा खेळत आहेत, आणि पुढनं चालत पण येत आहेत, आणि खूप भारी असं वाटतंय मला पण। आणि काय नाही बाकी गाईज, तर अमनकडे जायचं का असं मला वाटतं, नको अमनला पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊया, कारण की आता परत अमनच्या घरी जायचं। तुम्ही काहीच बघू शकता तिथं पल्सर पण आहे सरांची, सर आलेले दिसतात, बघूया। तर कुठल्या साईडला जायचं गाईज, मी तर आलोय एक्झॅक्ट पेन्सिल चौकात, तुम्हाला दिसतच असेल। तर जाऊया आपण गाईस इकडच्या साईडला, बघू इकडं काय वातावरण कसं आहे कसं नाहीये। आणि आता आपण इथनं सरळ खाली चाललोय, बारामती पाटी मागे राहिली, आता आपण इकडं चाललेले सरळ। तर आमचं कॉलेज पण आहे गाईस इथे, तुम्ही बघू शकता गाईस, आणि तुम्हाला वॉइस येत असेल नक्की, मी पण अजून काही बघितला नाही व्हॉइस कसा येतोय, आता घरी गेल्यानंतरच बघतो। तर अजून कोणीच उठलं नाहीये, काल मी ठरवलेलं आज लवकर उठून ब्लॉग शूट करायचा, आणि तसंच झालं गाईस, सर्व ब्लॉग एकटाच आहे मी, कोणीच नाहीये माझ्याबरे। आणि आता इथं बस स्टँडचे तिथं आपण कमान पुशी थांबतोय, काका कुठं फास्ट गेलेले, आपण एकदम रिलॅक्स मध्ये चाललेले, खूप घाई नाहीये आपल्याला गाईज। कसं आहे ब्लॉग शूट करायचं म्हणलं थोडस
लवकर तर उठावंच लागेल, दिवसभर टाइम नसतो त्यामुळे. आणि बाकी काहीच नाही, गाडी गाईड तर गाडी कशी ऍक्सिडेंट झालाय गाईड फॉर्च्युनरचा. भैया गाडी ताणत तकडं गेलेला आहे. गाईज तर इकडं खूपच थंड वाटतंय, काय माहित गाईज इकडं खूपच थंड वाटतंय. इकडं रान शेती असल्यामुळे इथं भिजवलेलं आहे, त्यामुळे थंड वातावरण झालेलं आहे. इथं खूपच थंड निकला. हा गड्डीले के एक गाईज इथं दुधाची कंपनी आहे, दुधाचीच आहे का काय माहित नाही आपल्याला, दुधाचीच आहे. मला एकदा आमून म्हणलेला दुधाची, बाकी नाही मला इतकं माहित. इकडच्या साईडला खूप गर्दी नाही आज सकाळ सकाळ, दुपारची काय खूप गर्दी असते. आणि स्वराज, स्वराज काय काय मी बघितलं नाही, स्वराज वाचलं शिवतात तयार होतात. रोड तर खूप भारी केलेला आहे गाईस, तुम्ही बघू शकता. गाडी ताणायची म्हणजे तर खूप फास्ट जाऊ शकते. काय गाय मी एकटा आहे, गाडी ताणायची तर नाहीये. कुठं काय झालं तर कसं असतं गाईज, कोणीतरी असलं पाहिजे आपल्यासंग, त्यामुळे नाही तर गाडी मी काय ताणत नाहीये गाईज कधीच. नाहीतर गाडी एकदा ताणली मी व्हिडिओ काढून युट्यूबला टाकला तर माझी गेम होऊ शकते, त्यामुळे मी तसं काहीच करणार नाहीये. बघूया, आता आपल्याकडं जास्त ही पण नाहीये, तुम्ही बघू शकता पडलं तर खूप लागू शकतं, तुम्हाला माहितीच आहे. आपल्याकडे फुल सेटअप आल्यानंतर आपण ताणूया. किती मोठ्या गाईज टाक्या आहेत तुम्ही बघू शकता, कशाच्या आहेत ती मला माहित नाहीये, खूप मोठ्या आहेत. नका गाईज अशी कुत्री आडवी येतात ना, त्यामुळे तो सगळा विषय आता भीती घेता गाईज, तर त्यामुळे तर खूप भीती वाटते गाडी ताणायची. अचानक कुत्रा आल्यानंतर आपल्याला गाडी कशी कंट्रोल करायची ती आलं पाहिजे, नाहीतर घाण मध्ये ऍक्सिडेंट होतो. जास्त आतापर्यंत ऍक्सिडेंट झालेत ते कुत्र्यांमुळेच झालेत. कुत्री खूप भारी आहेत, फक्त जे कुत्र्याच्या मालकांनी त्यांना बांधून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. नाही तर एखादी इथलं भिंत अशी उभा करा, कुत्री इकडे येणार नाही, असं काहीतरी करा. इकडच्या साईडला आले गाईज मी, आणि खूपच भारी वाटतंय. काका योगा करते ते तुम्ही बघू शकता, काका योगा करते ते खूप भारी. आपण पण योगा करावं का, नको वाटतंय. आपण जाऊया गाईज, तर आपल्या अग्निशामक आहे, कोणी लागलं तरी फोन करा इथे, लगेच कुठं आग लागली तरी येईल. आणि बाकी काहीच नाही गाईज, तर वातावरण खूप भारी आहे. फक्त अजून मित्र पाहिजेत राईड साठी दोन तीन तरी. तर आपला अजून काही युट्यूब चॅनल तर छोटा आहे, मोठा झाल्यानंतर थोडीशी ओळखी झाल्यानंतर आपण पण मोठ्या मोठ्या राईड करणार आहे गाईज. तर या हायवेला खूप रायडर येतात, बघूया त्यांच्यावर अटॅचमेंट करायचं कुठंतरी काहीतरी करावं तर लागेल. कंटेंट साठी तर करावंच लागेल ना गाईज आपल्याला, त्यामुळे बाकी काहीच नाही. एकदा आपलं चॅनल हे व्हायला लागलं ना गाईज फेमस, त्यानंतर मजाच येणार आहे. मग आपण जीटी घेणार आहे, जीटी बाईक. माझं एक स्वप्न जीटी बाईक घ्यायची, केटीएमचं स्वप्न. मी केटीएम घेणार होतो गाईज पण डूक घेतली, केटीएमच पडली तर खूप फायबर आहे ना, डुगला जास्त फायबर नाही तोच आहे फक्त. नाहीतर बाकी काहीच नाही. बुलेट घ्यायची होती पण ब्लॉक शूट करताना बुलेटचाच आवाज आला, तुम्हाला मी काय बोलू ते कळणारच नाही, त्यासाठी मी बुलेट घेतली नाही. माझा भाऊ पण म्हणत होता बुलेट घ्यायला पाहिजे होती, पण विषय असा आहे मी बोललेलो तुम्हाला आवाज आला पाहिजे ना, मग ती बुलेटचा आवाज येणार का मी बोललेलो येणार ती मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तर मी बुलेट घेतली नाही, बुलेट घ्यायची पण लगेच नाही. सगळ्या गाड्या घ्यायच्यात आपल्याला, गाड्यांचं कलेक्शनच करायचंय. पण इथं आम्ही एकदा फोटो शूट केलता. आणि भैया कस काय आपला हे चाललेत बघा काय, पोती बीती घेऊन चाललेत निवांत, पाय घसरत. आमनचं घर इकडं पण आहे वाटतं, वाटतंय आमनकडे जावं.
आपण अमनले एक फोन करून बघूया, अमन आहे का, झोपला आहे का, काय का काय त्याच काय पत्त्याच नाही. 4 वाजता मला मेसेज केलाय पण अजून त्याच काय हीच नाही झालं गाईज.